कैसा काम सुंदर आज कहीं ठीक लग रहा है ओ पुणे शहरामध्ये काल 10:30 आणि रात्री 12:30 2-2.5 तासांमध्ये साधारणपणे 105 mm पाऊस पडला. अतिवृष्टीची परिभाषाप्रमाणे 65 mm पाऊस पडल्यावर अतिवृष्टी घोषित केली जाते आणि 65 mm पेक्षाही जवळपास दुप्पट पाऊस काल पुणे शहरात 2-2.5 तासात पडला आणि त्याचे परिणामस्वरूप बरेच ठिकाणी वॉटर लॉगिंग झाली. त्याचे परिणामस्वरूप बरेच ठिकाणी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आणि काही ठिकाणी साधारणपणे 18 वस्त्यामध्ये पाणी घरात शिरलं आहे. 2 ठिकाणी भिंत पडलेली आहे पण कुठलीही जीवहानी नाही झाली हे सुदैवाने. पण हे सगळं जे पाणी रस्त्यावर आला किंवा घरी शिरला याचं प्रमुख कारण आहे की जे पाऊस आहेत ते एवढे मोठे प्रमाणात पडलेलं आहेत की आमचे जे सिस्टम्स डिझाईन आहेत स्टॉर्म वॉटरचे ते 65 mm डिझाईन आहेत आणि काल जे पाऊस पडला तर 105 mm पाऊस होता आणि तेसुद्धा 2 तासात एवढा पाऊस आला. त्यामुळे सगळा पाणी रस्त्यावर आलेला आहे आणि त्यामुळे बरेच ठिकाणी वॉटर लॉगिंग झालं. दुसरं असं आहे की जेव्हा पाऊस येतो आहे ते खूप काही मोठ्या प्रमाणात पाणी स्टॉर्म वॉटरवर जातो आहे आणि त्याच्यासोबत जे रस्त्यावरची माती आहे तसेच रस्त्यावरचा काही पडलेला प्लास्टिक असेल किंवा काही असेल तेसुद्धा स्टॉर्म वॉटरला ड्रेन्सला जात पाणीसोबत जातो आहे. त्यामुळे काही ठिकाणी ऑब्स्ट्रक्शन्स निर्माण होतात आणि पाणी फ्लो थोडा कमी होतो पण हे सगळी ऑब्स्ट्रक्शन्स काढण्याचं काम पाणी फ्लो सुरळीत करण्याचं काम आमची टीम मार्फत रात्रभर सुरू होतं आणि आताही सुरू आहे. मेट्रोच्या कामामुळं काही ठिकाणी बऱ्याच मोठ्या प्रमाणावरती अडचणी निर्माण झाल्या आहेत. पाणी जे आहे ते ड्रेन होत नाही आहे किंवा ज्या मेट्रोच्या लाईन्सची कामं सुरू आहेत तिथं मोठ्या प्रमाणावरती वॉटर लॉगिंग दिसून आलं. मेट्रोचे काम ज्या ठिकाणी सुरू आहे ते काही ठिकाणी बॅरिकेडिंग लावलेलं आहे. बॅरिकेडिंग लावताना ते काम रस्त्याच्या मध्ये ते काम करतात बॅरिकेडिंग लावून आणि मग काही ठिकाणी अशी अडचण आली की ते बॅरिकेडिंगमुळे या बाजूचं पाणी या बाजूला जाऊ शकलं आणि म्हणून ते पाणी तिकडेच थांबून राहिलं. तर त्यासाठी आमची टीम काही ठिकाणी बॅरिकेडिंग काढली आणि पाणीला जे निकास करण्याचा मार्ग होता ते क्लिअर केला. पण काही ठिकाणी बॅरिकेडिंगमुळे अडचण आलेली आहे. आता सकाळी आमचे जे IMD लोक आहेत त्यांची बोलणं झाला 1882 नंतर पहिल्यांदा एवढ्या पाऊस ऑक्टोबर महिन्यात पडतो. जर आपण ऑक्टोबर महिन्याची पाऊस पाहिली तर आत्तापर्यंत 210 mm पाऊस ऑक्टोबर महिन्यातच झाली हे परतीचा पाऊस आहे. आणि जर तुम्ही एकंदरीत ॲव्हरेज केली पुण्याची तर पुण्यामध्ये दरवर्षी 700 mm पाऊस असतो. यावर्षी मात्र 1000 mm पर्यंत पाऊस गेलेली आहे. एवढे मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय आणि थोडे वेळेत पाऊस पडतोय याला पाऊस म्हणता येते याला ढगफुटी म्हणता येईल असं सांगण्यात काही हरकत नाही. आणि दिस इज अ नॅचरल कॅलॅमिटी. हे कॅलॅमिटी आहे. 105 mm पाऊस 2-2.5 तासात पडणं म्हणजे हे कॅलॅमिटीसारखंच आहे. सर पण गेले 2 वर्ष जर ऑन एन ॲव्हरेज आपण बघितलं तर सातत्याने असं घडताना दिसतंय कमी वेळात जास्त पाऊस पडतोय. तुम्ही सांगितल्यानुसार जर 60-65 mm साठी जर आपल्या सिस्टम्स असतील तर त्या वाढवायला हव्यात का आता नव्या गरजेनुसार त्याच्या दृष्टीने आपण काही प्लॅनिंग करणार? कुठलाही सिस्टम डिझाईन करताना आम्ही मागील 100 वर्षाची ॲव्हरेज गृहीत धरतो आणि त्याप्रमाणे सिस्टम डिझाईन करतो. तर मागील 100 वर्षाची ॲव्हरेज आम्ही पाहिली तर पुण्याची ॲव्हरेज 700 mm पाऊस आहे आणि एवढी पाऊस आहे. आता जसं मी सांगितलं की ऑक्टोबर महिन्याची पाऊस आहे ते 1882 नंतर पहिल्यांदा एवढी पाऊस ऑक्टोबर महिन्यात पडतो आहे आणि आजपर्यंतची म्हणजे इतिहासात जेव्हापासून नोंद आहे तेव्हापासूनची मॅक्सिमम पाऊस आता या महिन्यात पडलेली आहे. सिस्टम डिझाईन करताना आम्ही जे ॲव्हरेज आहेत किंवा जे मॅक्सिमम आहेत त्याप्रमाणे डिझाईन करतो आहे पण हे मॅक्सिममपेक्षासुद्धा जास्त झालेली पाऊस आहे. पण आपण जे म्हणतायत काही ठिकाणी विशेष म्हणजे जे स्पेसिफिक इम्पॉर्टंट रोड्स आहेत त्या ठिकाणी पुनर्विचारांची गरज आहे आणि त्याप्रमाणे पुनर्विचार करतो आहे. आजसुद्धा येलो अलर्ट घोषित आहे. आजसुद्धा येलो अलर्ट घोषित आहे. आज संध्याकाळीसुद्धा असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे की आज संध्याकाळीसुद्धा मॉडरेट रेनफॉल म्हणजे 60 mm पर्यंत रेनफॉल आजसुद्धा येऊ शकतो आहे.
बरेच टेक्निकल असेसमेंट असलेले लोक म्हणतात की शहरामध्ये सगळ्याच गल्लीबोळांमध्ये जे सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते केले त्याच्यामुळे पाणी ड्रेन होत नाही किंवा जिरत नाही आणि त्याच्यामुळे प्रामुख्याने सगळं पाणी रस्त्यावर. सिमेंट रस्ता करताना सोबत स्टॉर्म वॉटर ड्रेन असतेच आणि सिमेंट रस्त्यावर जे काही पाणी येतोय ते स्टॉर्म वॉटर ड्रेन मार्फत ड्रेन झाला पाहिजे असा ते डिझाईन असतोय. पण एकंदरीत आपण जर पाहिला तर जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ह्या चार महिन्यात जे मान्सून काळ आहे त्याच्यामध्ये कुठेही पाणी तुंबला नाही. मात्र परतीचे पाऊसला ऑक्टोबर महिन्यात हे पाणी तुंबण्याची घटना आमच्या समोर येत आहे. परवाच्या दिवशी जे पाणी तुंबला त्याच्यामध्ये 78 mm पाऊस 45 मिनिटात पडली. काल 2 तासामध्ये साधारणपणे 105 mm पाऊस पडली. तर हे अभूतपूर्व पाऊस आहेत. यासाठी म्हणजे सिमेंटचे रस्ते आहेत किंवा आमचे जे स्टॉर्म वॉटर लेन्स आहेत ते अपुरी पडत आहेत. आम्ही सतत ट्विट कालची जे हवामान खात्याची ट्विट वॉर्निंग होती ते येलो अलर्टची होती. त्यांचं म्हणणं होतं की साधारणपणे संध्याकाळपर्यंत 50-60 mm पाऊस पडेल. पण जे पाऊस पडली आहे ते 105 mm पाऊस पडली आहे. दुसरं आमचे नेहमी आम्ही ट्विट करत राहतो आमचे कंट्रोल रूमचे नंबर्स आमचे वॉर्ड ऑफिसरचे नंबर्स आणि कालसुद्धा रात्रभर आमचे ऑफिसर्स आमचे अधिकारी आमचे कर्मचारी कंट्रोल रूमला होते रस्त्यावर होते. थँक्यू.